नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो पाहूया, उद्या आहे एक्सपायरी, एक्सपायरीचा काही स्पेशल सेटअप बनतोय का? काल सांगितलं होतं की मार्केट ट्रॅप करू शकते, तुम्ही पाहिलं असेल। आज थोडं वर गेलं आणि पुन्हा त्याच रेंजमध्ये खेळत होतं, दोघांनाही आज मोस्टली त्याने ट्रॅप केलंय। आणखीन अपेक्षा जोरदार ट्रॅप करायची, पाहूया उद्या काय बनतं याच्यामध्ये। निफ्टीमध्ये आधी सर्वप्रथम येऊया, एक रेंज ड्रॉ केली आहे। मोस्टली मी लक्षात ठेवा की सध्या काय पॅरामीटर्स आहे, याच्या आधी आपण थोडं डेलीमध्ये अनालिसिस करायचं, पण आम्ही 15 मिनिटांमध्ये आलोय। याच्यामध्ये आणखी आम्ही स्टेप बाय स्टेप चेंजेस करणार आहे, काळजी करू नका। याच्यामध्ये सध्या आम्ही काय देतो, तुम्हाला काही इम्पॉर्टंट लेवल्स देत असतो की ज्या लेवल्सच्या वरती तुम्ही अपसाईडचा विचार करायचा आहे, त्या लेवल्सच्या खाली तुम्ही डाऊनसाईडचा विचार करायचा आहे, आणि त्या मधल्या रेंजमध्ये मोठे टार्गेट्स नाहीत मिटणार तुम्हाला, तिथे तुम्ही छोटे छोटे ट्रेड घ्यायचे। जे नवीन लोक आहेत त्यांनी सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या मध्ये शांत राहायचे, कारण तिथे तुम्ही ट्रॅप होता जास्त करून। आता महत्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलो, इथे निफ्टीमध्ये 19420 ही उद्यासाठी रेजिस्टन्स लेवल आहे। 19420च्या वरती तुम्हाला थोडं नॉर्मल बुलिश व्हायचं आहे, आणि जर नॉर्मली हा जो सपोर्ट लेवल आहे 19340 याच्या खाली तुम्हाला बेअरिश व्हायचं आहे, जेणेकरून इथून थोडं करेक्शन आपल्याला पाहायला मिळेल। आणि जोपर्यंत मार्केट ही रेंज ब्रेक नाही करत तर थोडं शांत राहायचं, त्यातल्या त्यात मार्केट थोडा डोजी बनवते। अपेक्षा तर आहे करेक्शनची, परंतु कुठेही कन्फर्मेशन नाही आहे, त्यामुळे कुठेही गडबड नाही करायची, पुटमध्ये बसायची। अजूनही मार्केट थोडं बुलिशनेसच दाखवत आहे, वरच्या साईडला अजून तो जाऊ शकतो। याच्यानंतर जाऊया बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर मी मोस्टली 3 रेजिस्टन्स लेवल्स ड्रॉ केलेत, कारण जरी तो वरच्या लेवलला गेला तर कुठपर्यंत जाऊ शकतो हे पाहूया। आता पहिली गोष्ट, पुटचा विचार कुठे करणार आहे तुम्ही। इथे जर जी मी एक लेवल ड्रॉ केली आहे 45070, ओके, हा एक तुमच्यासाठी उद्या क्विक सपोर्ट राहील। 45070च्या खालीच तुम्हाला पुट साईडचा या शॉर्ट साईडचा विचार करायचा आहे। त्याच्यानंतर ना 45070 ते 45320 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे त्याच्यासाठी। 45320च्या वरती तुम्हाला पुन्हा एकदा तो बुलिश व्हायला चान्सेस देईल। त्याच्यानंतर पहिलं टार्गेट असेल तुमचं 45500, ओके, 45320 नंतर 45500, आणि त्याच्यावरती 45680 ह्या 3 स्टेप देतोय। म्हणजे बुलिश जरी झाला तरी 45680च्या पर्यंत तुमचा छोटा मोठा प्रॉफिट बुक करून बाहेर पडा। इथे जास्त कॉल साईडला होल्डिंगच्या भानगडीत नका पडू, किंवा स्टॉप लॉस ट्रिक ठेवा। आणि ज्यांनाही अशा प्रकारचे ट्रेड्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, कारण अशा प्रकारची आम्ही इन डिटेलमध्ये माहिती स्टॉकची देण्याचा प्रयत्न करत असतो। याच्यानंतर मित्रांनो आपण जाऊया फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीचं जर अनालिसिस करायला गेलो, 20200 खूप छान आणि इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे। 20200च्या खाली फिन निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्याच्यानंतर 20280 किंवा नॉर्मली 20300 कॅच करा, 20300च्या वरती पुन्हा एकदा अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल, की जो 20400 पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो। तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत, याच्यावर तुम्हाला काम करायचंय आणि एंट्री देईल त्या साईडचाच विचार करायचा आहे। याच्यानंतर काही 4 स्टॉकची नावं तुम्हाला देतो अनालिसिससाठी, लक्षात ठेवा। पहिला स्टॉक आहे बजाज ऑटो लिमिटेड, आज जोरदार रॅली मारली आहे, कदाचित उद्या पण तो देऊ शकतो। 4890 आज क्लोज झाला, थोडा कॉस्टली आहे तो, परंतु त्याच्यामध्ये मोमेंटम पण तुम्हाला त्याच प्रकारे पाहायला मिळतो। 4892च्या वरती तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायचंय। त्याच्यानंतर पुढचा स्टॉक लक्षात ठेवा ऑरो फार्मा। अरबिंदो फार्मामध्ये आम्हाला 732.70 क्लोजिंग दिसतंय, 734च्या वरती अरबिंदो फार्मामध्ये पुन्हा बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात। याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक आहे ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड। ग्लोबल एज्युकेशनमध्ये 181 आजचं क्लोजिंग आहे, 180.50च्या खाली पुन्हा सेलर्स याच्यामध्ये ऍक्टिव्ह होतील। 4 नंबरची गोष्ट याच्यामध्ये स्टॉकचं नाव आहे UPL लिमिटेड। UPLमध्ये 669.80 क्लोज झालाय, 667च्या खाली पुन्हा एकदा सेलर्स याच्यामध्ये ऍक्टिव्ह होतील। तर मित्रांनो अशा प्रकारे होते निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस विथ काही 4 स्टॉक। तुम्हाला असे स्टॉक्स आमच्याकडून हवे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करा, तुम्हाला आमच्याकडून स्टडीसाठी काही चार्ट्स वगैरे आणखीन आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो। या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा, आणि उद्या सकाळी या 9:15 की जिथे मी लाईव्ह ट्रेडमध्ये येते तुम्हाला भेटायला, तर उद्या सकाळी 9:15 भेटूया आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये, की जिथे तुम्ही माझ्या समोरासमोर बसून प्रश्न विचारू शकता आणि लाईव्ह ट्रेडचा घेण्याचा विचार करू शकता। थांबतो इथे मित्रांनो, भेटूया 9:15 उद्या सकाळी। धन्यवाद।